मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले। महिनाभर पालकमंत्री नाही, महिनाभर होऊन ही मंत्रिमंडळ विस्तार नाही, सरकार चालवण्यासाठी दोघं पुरतात का, असा परखड सवाल अजितदादांनी केला। काँग्रेस शिवसेनेच्या काळात निर्णय महाराष्ट्रात मुंबईत व्हायचे, आता मात्र निर्णय दिल्लीत होत आहेत, असा टोला देखील दादांनी लगावला। महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये। प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच लवकरच लवकरच, एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात। होईल होईल, अरे कधी होईल, आम्ही दोघं आहोत, आम्ही दोघं आहोत, आम्ही दोघं आहोत, पण दोघं पुरू शकतात का? दिल्लीतनं ज्यावेळेस सिग्नल मिळेल त्यावेळेस त्यांचं होणार आहे, तोपर्यंत किती गप्पा मारल्या तर यांच्या आतनं काहीही घडणार नाही हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो। पूर्वीच्या काळामध्ये मात्र काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रामध्ये व्हायचे, मुंबईमध्ये व्हायचे, दिल्लीमध्ये निर्णय होत नव्हते। दरम्यान या सगळ्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच विस्तार होईल असं मोघम उत्तर दिलं। मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलाही काही अडथळा नाही, अडचण नाहीये, तो होईल, पण खात्याची जबाबदारी सचिवांकडे दिली असं कळतं आहे। हां बिलकुल, काम कुठलंही थांबवलेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायची, निर्णय प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही, थांबणार नाही आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल।